सांगली जिल्ह्यात सलग 10 तास मुसळधार पाऊस झालाय. अजूनही जिल्ह्यात पाऊस सुरूच असल्याने जनजीवन विस्कळीत झालाय. तर अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचल्याने वाहनधारक आणि नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. याचबरोबर जिल्ह्यात अनेक ओढे नदी नाले आणि छोटे पूल सुद्धा पावसाच्या पाण्याने भरून वाहत असल्याने सांगली जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच शेती पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.